हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर पण करा. धन्यवाद. हे चाको चिप्स आहे, आपल्याला वरून गार्निशिंग करता. आणि हे दही घेतलेलं आहे अर्धी वाटी, हे 5 चमचे तेल घेतलेलं आहे, आणि हे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि हे 6 पिठी साखर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले. हे बटर घेतलेलं आहे मी 40 ग्रॅम. तर आता आपण सुरू करूया. बटरला आपण प्रथम मेल्ट करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये टाकणार आहोत दही. हे दही आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मेल्ट करून घेणार आहोत. आणि आता टाकणार आहोत पिठी साखर, थोडी थोडी करून टाकणार आहोत आपण. आता टाकणार आहोत आपण ऑइल. हे तेल घेतलेले आपण 5 चमचे मोजून. आणि हे पूर्ण साखर विरघळेपर्यंत आपण याला मेल्ट करणार आहोत, एकदम क्रीमी करणार आहोत. आता हे चॉकलेट ना आपण किसून घेतलेलं, ते पण आपण टाकणार आहोत. आपण चॉकलेट केक बनवणार आहोत म्हणून हे चॉकलेट मी किसून घेतलेले. आता हे आपले ना क्रीमी झालेले आहे. आता हे थोडस साईडला ठेवून आपण पीठ चाळायला घेते. आता आपण याच्यामध्ये 250 ग्रॅम पीठ टाकणार आहोत. 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आहे, ही मी फ्लॅट घेतलेली. आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा. हे सर्व आपण चाळून घेणार आहोत. आणि हे मीठ. आता ह्याच्यामध्ये ना आपण हे थोडं थोडं दूध ॲड करणार आहोत. जसं लागेल तसं दूध आपण टाकणार आहोत. ते सर्व दूध आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि ह्याला आपण क्रीमी करून घेणार आहोत. आता हे आपले बॅटर तयार रेडी झालेले आहे. हे पहा, आपल्याला बॅटर पाहिजे. आता हे साईडला ठेवून आपण आता हा आपला केक टिनमध्ये ट्रान्सफर करून झालेला आहे. ह्या टिनला मी डस्टिंग केलं होतं ऑइल आणि मैद्याने. आणि आता हे चाको चिप्स पण आपण टाकणार आहोत, ह्याला पण मी डस्टिंग करून घेतलेलं आहे. हे पहा,
हे चाको चिप्सला ना डस्टिंग केल्यामुळे हे चाको चिप्स ना आतमध्ये जाणार नाही, पूर्ण असेच वरती राहणार। आणि मी आता कुकर ठेवलाय 10 मिनिटं प्री हीट व्हायला। कुकर पण झालेला आहे प्री हीट होऊन त्याच्यामध्ये आपण केक ठेवून देणार आहोत। केक आपला हा केक काढून घेणार आहोत। हे आपण 10-15 मिनिट कापडाने झाकून ठेवणार आहोत केक थंड होईपर्यंत। आता हे आपले 15 मिनिट झालेले, आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता केक ना हा आपण हा ट्रान्सपरंट करून घेणार आहोत प्लेटमध्ये। हे सगळं चॉकलेट केक केक आहे। किती स्पंजी झालाय। आता हा पण हा केक कापणार आहोत। आता हे आपण कट करणार आहोत। रेडी आहे आपला डार्क चॉकलेट। किती स्पंजी झालेले आहे। अशा प्रकारे जरूर करून पहा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा, बाजूला बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा। धन्यवाद।